मॅथ मित्र चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व बेल आयकॉन हिट करा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल. हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आज आपण लहान सर्व मुलं पहिलीचे माझ्यासोबत आहेत. तर मित्रांनो, आपण काल ॲडिशन बघितलं होतं. आज आपण वन डिजिट नंबरचं सबट्रॅक्शन बघणार आहोत. तुम्हा सर्वांचं मी मॅथ मित्र यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करतो. मित्रांनो, चालू करण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्या लाल बटणाला क्लिक करून त्याला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन हिट करा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचं अपडेट मिळेल. चला तर मित्रांनो, मग सुरू करूया. आज आपण बघणार आहोत सबट्रॅक्शन. बरं, सबट्रॅक्शन म्हणजे काय असतं? तर सबट्रॅक्शन म्हणजे कमी करणे नंबर्स. कसे कमी करणे? बघा, या ठिकाणी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो मी, तुमच्या लक्षात येईल. या ठिकाणी आपण एका समजा एका ठिकाणी आपण घेतले, त्या ठिकाणी 1, 2, 3, 4, 5 स्टार घेतले आणि आपल्याला या 5 स्टारपैकी काय करायचे आहेत? 2 स्टार कमी करायचे आहेत. बघा, आता या ठिकाणी किती स्टार आहेत आपले? 5 स्टार. यापैकी किती स्टार आपल्याला कमी करायचे? 2. मग यांना काय करायचं? 2 स्टारला कट करायचं. 1 स्टार कट, 2 स्टार कट. बरं, आता मित्रांनो राहिले किती स्टार? या ठिकाणी 1, 2, 3 स्टार. किती स्टार कट केले? 2 स्टार कट केले. मग उत्तर किती आलं? राहिलेले 3 स्टार. अशा पद्धतीने सबट्रॅक्शन असतं. हे झालं पहिलं एक्झाम्पल. दुसरं एक्झाम्पल सांगतो मित्रांनो तुम्हाला मी. या ठिकाणी बघा, एक्झाम्पल अशा पद्धतीनं आहे की 6 - 4 = किती? तर मग वरचे जे 6 आहेत, तर 6 आपल्याला काय करायचे आहेत? सर्कल घ्यायचे. 6 सर्कल. मग 6 सर्कल आपण ड्रॉ करू. 1, त्यानंतर 2, 3, 4, 5, 6. 6 सर्कल ड्रॉ केले. त्यामधले किती सर्कल कट करायचे आपल्याला? 4 सर्कल कट करायचे. मग 4 आपण कट करू. हे बघा, 1, 2, 3, 4. आता 4 सर्कल कट केले, किती राहिले बरं मित्रांनो आपल्याला सर्कल? बघा बरं, मोजा बरं तुम्ही, 1 and 2, म्हणजे 2 सर्कल राहिले. याला म्हणतात सबट्रॅक्शन. म्हणजे दिलेल्या संख्येतून काही संख्या आपण जर कमी केल्या, काढून टाकल्या, तर त्याला म्हणायचं सबट्रॅक्शन. आणखी एक एक्झाम्पल सांगतो तुम्हाला मी. या ठिकाणी बघा, 9 - 5 असं एक्झाम्पल आहे. मग 9 - 5 काय करायचं? सुरुवातीला 9, तर 9 काय करायचं आपल्याला? 9 घ्यायच्यात आईस्क्रीम. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि झाले का 9 आईस्क्रीम? 9 आईस्क्रीम घेतलं, त्यामधल्या 5 आईस्क्रीम कट करून टाकायच्या. मग काय करायचं बघा? 1, 2, 3, 4, 5 कट झाले. मित्रांनो बघा बरं, आता किती राहिल्या? तर मोजा बरं, 1, 2, 3, 4. आन्सर इज 4. समजते ना तुम्हाला काय करायचं? तर आणखी एक पद्धत सांगतो. बघा, आता या ठिकाणी तुम्हाला आणखी एक एक्झाम्पल घेऊ आपण. 7 - 3. मग याच्यामध्ये काय करायचं तुम्हाला सुरुवातीला बघा काय करायचं? 7 लाईन ओढायच्या. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि या 7 मधले काय करायचं? 3 लाईन कट करायच्या. मग 3 लाईन कसे कट करणार? 1, 2, 3. मग आता किती राहिल्या बघा बरं मित्रांनो? 1, 2, 3, 4 लाईन. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे? या ठिकाणी 4 लिहायचं आहे. समजतं आहे ना तुम्हाला? अशा पद्धतीनं सबट्रॅक्शन केलं जातं. आणखी काही एक्झाम्पल सांगतो जेणेकरून तुम्हाला चांगलं समजेल. मित्रांनो बघा, या ठिकाणी मी 3 एक्झाम्पल आणखी तुम्हाला समजून सांगतो, त्यानंतर तुम्हाला होमवर्कसाठी काही एक्झाम्पल देतो, ते तुम्हाला करायचे आहेत. बघा, जसं की फर्स्ट एक्झाम्पल तुम्हाला दिसत आहे 8 - 3. मग या ठिकाणी 8 बॉल घेतलेले आहेत. मग आता 8 बॉलमधले किती बॉल कट करायचे आहेत बरं? सांगा बरं, किती करायचे आहेत? 3 कट करायचे. करूया आपण 3 कट. हे बघा, 1, 2, 3. 3 बॉल कट झाले. आता किती राहिले मोजा बरं? 1, 2, 3, 4, 5. 5 बॉल म्हणजे आपला आन्सर आहे 5. त्यानंतर दुसरं, या ठिकाणी 4 - 4 कट करायचं. 4 स्माइलीज आहेत, आपण 1 स्माइली कट करून टाकली. आता किती राहिल्या? 1, 2, 3 म्हणजे 3. सबट्रॅक्शन म्हणजे काय? काढून टाकणे. आता शेवटचं 7 - 1, 2, 3, 4, 5, 6, 7. 7 आईस्क्रीम, त्यापैकी 2 आपण कट केले. 1, 2 किती राहिले मग? आता 1, 2, 3, 4, 5. आवर आन्सर इज 5. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. एक लाईक तुमच्या सरसाठी या ठिकाणी तुम्ही केलंच पाहिजे. आता मी तुम्हाला होमवर्क देणार आहे, तो होमवर्क तुम्हाला घरी करायचा आहे आणि त्याचे मला फोटोज हे व्हॉट्सअपला शेअर करायचे आहेत.